आज या ठिकाणी आपण खंडेरायाला स्मरून व्यासपीठावरील सर्वांनी एकच शपथ घ्या की येत्या 15 दिवसांमध्ये जर आमचा बैलगाडा शर्यत चालू झाला नाही तर आम्ही सर्वांच्या या मावळ्यांच्या खांद्याला खांदा लावून बसणार आहोत। एवढीच मी आपण आपल्या सर्व व्यासपीठावाल्यांकडून अपेक्षा व्यक्त करतो। कोण म्हणता बैलगाडा शर्यत चालू होणार नाही, चालू झाल्याशिवाय राहणार नाही। साहेब एवढं कळकळीने बोलण्याचं एकच कारण, आपण ज्याप्रमाणे बोलला होता की पहिल्या शर्यत जिथं घाट चालू होईल तिथं मी घोडीवर धरल किंवा घोडीवर बसल। साहेब आम्ही खूप आतुरतेने वाट पाहत आहोत। आमची अशी कळकळीची विनंती आहे की येत्या 15 दिवसात तुम्ही घोडीवरती बसा, नाहीतर हा मावळा घोडीवरच नाही तर कुठं बसल हे सुद्धा कोणालाही सांगता येणार नाही। आज या ठिकाणी आपण सर्वजण या तळमळीने बोलत आहोत। आम्ही आमचं भान आम्हाला स्वतःला राहिलेलं नाही। ज्याप्रमाणे आम्ही तुम्हाला निवडून येण्यासाठी जशी बारी आम्ही तुमची बसवली तशी आमची कृपा करून आमची घाटात बसवा, अन्यथा हा मावळा पेटून उठल्याशिवाय राहणार नाही। आपल्या सर्वांच्या गाडे मालकांच्या वतीनं एकच विनंती करतो, येत्या 15 दिवसात आमची मागणी जर पूर्ण झाली नाही तर येत्या 15 दिवसात जुना मुंबई पुणे एक्सप्रेस हायवे असेल, रेल्वे असेल, महाराष्ट्र द्रुतगती मार्ग असेल, आमचे अण्णा या ठिकाणी उपस्थित आहेत। आम्ही अण्णांक गेलेलो आहे, बाळाभाऊंक गेलेलो आहे, नवे नवे तर आम्ही 8 दिवस झालेलो आहे। प्रत्येक तालुक्याच्या घरोघरी जाऊन मिटिंगा घेऊन आंदोलनाची रूपरेषा आखलेली आहे। या पाठीमाग आमची बरीच आंदोलनं चिघळून बाजूला शासनाने पाडून काढलेली आहे, परंतु आता आम्ही करो या मरो या स्वरूपात रस्त्यावरती उतरल्याशिवाय राहणार नाही। एवढंच बोलतो आणि थांबतो। जय हिंद, जय महाराष्ट्र।